सर मुंबईमध्ये देवेंद्र भारतींची नियुक्ती केलेली आहे, नेमकी गरज काय भासली त्याची आणि जबाबदारी नेमकी काय असणार त्यांची? असं आहे की साधारणपणे पूर्वी मुंबईमध्ये सीपीचं पद हे एडीजीचं पद होतं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर ते पद मी डीजी लेवलचं केलं आणि त्यामुळे साधारणपणे आपल्या हायरार्कीमध्ये जॉईंट सीपी जे असतात ते आयजी लेवलचे असतात. आयजी लेवलच्या ऑफिसरनी एडीजी लेवलच्या ऑफिसरला रिपोर्ट केलं पाहिजे, एडीजी लेवलच्या ऑफिसरनी डीजी लेवलच्या ऑफिसरला रिपोर्ट केलं पाहिजे. पण मुंबईची सगळी व्याप्ती पाहता तिथलं पद आपण डीजी लेवलचं केलं पण मध्ये एडीजी लेवलचं पद आपण काही क्रिएट करू शकलो नव्हतो, काही कारणाने ते राहिलं होतं. त्यामुळे आता हे एडीजी लेवलचं पद निर्माण केलेलं आहे. हे पद त्याला नाव जरी स्पेशल सीपी असलं तरी मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या अधीनस्थच ते पद आहे. त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करायचं आहे आणि जे काही आयजी लेवलचे जॉईंट सीपी आहेत त्यांना एडीजी लेवलच्या स्पेशल सीपीला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. त्यामुळे काही खूप वेगळं केलं आहे वगैरे असं बिलकुल मला वाटत नाही. एक जी मिसिंग लिंक होती ती आपण या ठिकाणी आता कॅरी आउट केली. सर